न्यूज लाईन अचूक वेधक. एखादा साथीचा आजार, नैसर्गिक संकट किंवा अकस्मात घडणाऱ्या प्रसंगात इच्छा असो नसो, परंपरेला धरून असो नसो, नाईलाजाने का होईना, प्रस्तावित कार्यक्रमात मोठा बदल हा करावाच लागतो. सध्या कोरोना आजारावर मात करण्यासाठी अवघे विश्व विविध उपाययोजना आखत आहे. अनेक ठिकाणच्या धार्मिक यात्रा, धार्मिक सोहळे, सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ रद्द करण्यात आलेले आहेत. अगदी अंत्यसंस्कार देखील मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पाडले जात आहेत. आणि अशावेळी दिल्लीच्या शाही इमामांनी देखील शुक्रवारची नमाज मुस्लिमांनी आपापल्या घरीच अदा करण्याचे आवाहन करून मुस्लिम समाजाला कोरोना संसर्ग थांबवण्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे. तरी देखील कराड शहरात सामाजिक अंतर व जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करीत मंगळवार पेठ येथील अब्दुल ताहिर सुतार यांच्या घरी वय वर्ष 19 ते वय वर्ष 63 दरम्यानचे 12 लोक व अल्पवयीन 8-9 मुले नमाज पठणासाठी एकत्र आले होते. याची माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन 12 जणांना तत्काळ ताब्यात घेऊन भारतीय दंडसंहिता कायदा कलम 188 व राष्ट्रीय आपत्ती कायदा 2005 कलम 51B व COVID-19 उपाययोजना 2020 कलम 11 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना कराड न्यायालयासमोर हजर केले. या गुन्ह्यातील आरोपींना प्रत्येकी 1,000 रुपये दंडाची आणि दंड न भरल्यास 15 दिवसाच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. DYSP सूरज गुरव व कराड शहराचे PIBR पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली API विजय गोडसे यांच्यासह शहाजी वाघमारे, संजय जाधव, गणेश वेदपाटक, रोहित पाटील, संदीप पाटील, अनिल देशमुख, रोहित भोसले या पोलिसांनी सदरची कारवाई अवघ्या 2 तासात केली. नमस्कार, मी API गोडसे, कराड शहर पोलीस ठाणे. जगभरात व भारतात थैमान घातलेला कोरोना संसर्ग विषाणू अनुषंगाने माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री साहेब व माननीय जिल्हाधिकारी सातारा यांनी संचारबंदी लागू केलेली आहे. सध्या कोरोना संक्रमणाचा तिसरा टप्पा तोडण्याकरता आपण संचारबंदी, जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत. 4 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, एकत्र फिरू नये, तसेच गावात, शेतात किंवा इतर कुठेही फिरू नये, त्याकरता सण, उत्सव, यात्रा, प्रार्थना, नमाज पठणावर बंदी घातलेली आहे. जे काही असे सण, उत्सव आहेत, यात्रा आहेत, तो लोकांनी घरातच राहून, घरातच सुरक्षित राहून करावे याबाबत सूचित झालेले आहेत. त्याबाबत मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडून आदेश पारित झालेले आहेत. हे आदेश असतानासुद्धा नमूद आदेशानुषंगाने संक्रमण तोडण्याकरता लॉकडाऊनमध्ये पोलीस आपली सेवा बजावत आहे. आज दिनांक 3/4/2020 रोजी कराड शहरामध्ये गस्त घालताना माननीय पोलीस निरीक्षक BR पाटील साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव साहेब यांच्याकडून माहिती अशी मिळाली की मंगळवार पेठ या ठिकाणी काही लोक नमाज करता एकत्र जमलेले आहेत. नमूद ठिकाणी आम्ही व आमच्या पथकाने जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी 10 ते 12 लोक, 8 ते 10 मुलांना, लहान मुलांना घेऊन आपल्या घराच्या खालच्या हॉलमध्ये नमाज पठण करत असताना मिळून आले. नमूद लोकांनी सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याने व माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडील संचारबंदीचे उल्लंघन केल्याने त्यांना लागलीच त्यांच्यावर कारवाई करून कारवाईसह माननीय कराड न्यायालयात हजर केला असता मान्य कराड न्यायालयाने सदर बाबीची लगेच दखल घेऊन नमूद 12 लोकांना प्रत्येकी 1,000 रुपयाचा दंड असे करून 12,000 रुपयाची दंडाची शिक्षा ठोठवलेली आहे. सदरचा दंड न भरल्यास त्यांना 15 दिवस जेलची शिक्षा सुनावलेली आहे. सदरची कारवाई प्रोसिजर व शिक्षा हे 2 तासात कारवाई केलेली आहे. मी आपल्या माध्यमातून कराडवासियांना अशी विनंती करतो की कोरोना संसर्गाचा तिसरा टप्पा आपल्याला तोडायचा असेल तर घरात राहा, सुरक्षित राहा. जे आपल्याला नमाज पठण करायचं घरात करा. असे एकत्र येऊन नमाज पठण केल्यास, यात्रा, सण, उत्सव, प्रार्थना केल्यास कराड पोलिसांचे आपल्यावर लक्ष आहे. असे जर मिळून आल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
आपण घरात राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. द न्यूज लाईन अचूक वेधक.